अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, यालाच नवरात्रोत्सव असं म्हणतात. यावेळी देवीची उपासना केली जाते. जरी नवरात्रोत्सवाला काही दिवस बाकी असले तरीही घरबसल्या आम्ही गावोगावच्या देवींचं दर्शन तुम्हाला आत्तापासूनच घडवणार आहोत. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय खास कार्यक्रम, आपलं गाव आपली ग्रामदेवता. परभणी जिल्ह्यातल्या पेडगावमध्ये माहूरच्या रेणुका मातेचं उपपीठ समजलं जाणारं 700 वर्ष जुनं जागृत देवस्थान आहे. नवरात्रात इथे मोठी यात्रा भरते आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. परभणीपासून 20 किलोमीटर मुंबई विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव हे गाव आहे. याच गावाची ग्रामदेवता म्हणून रेणुका देवी प्रसिद्ध आहे. रेणुका मातेच्या मंदिराची एक दंतकथा सांगितली जाते. मानूत ह्या शहरातील एक भक्त नियमितपणे माहूरच्या देवीची यात्रा करायचा. दरवर्षी दर्शनाला त्या माहूरच्या देवीला जायचा, पायी वारी करायचा. असे आयुष्यभर त्यानं वारी केली, परंतु आयुष्याच्या शेवटी शकतो का नाही मला शंका आहे. परंतु मला तुझं दर्शन नियमित झालं पाहिजे, याच्यासाठी तू माझ्यासोबत माझ्या गावीचं. तेव्हा देवी त्याला तथास्तू म्हणाली आणि एक असं सांगितलं देवीनं त्यांना की ज्या वेळेला मी तुझ्यासोबत येते, परंतु ज्या ठिकाणी तू प्रवासामध्ये मागं फिरून पाहशील त्या ठिकाणी मी माझं वास्तव्य करेल. तू तुझ्या गावापर्यंत मागं फिरून पाहू नको, मी तुझ्यासोबत गावापर्यंत येईल. परंतु तो व्यक्ती येत पेडगाव ह्या ठिकाणी आल्यानंतर त्याला अशी शंका वाटली की देवी खरंच माझ्यासोबत येते का नाही. म्हणून त्यानं मागं फिरून पाहिलं आणि त्यावेळेला देवीनं ह्या ठिकाणीच वास्तव्य केलं. रेणुका मातेचं हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं. भाविकांचं दुःख दूर करणारी, मनोकामना पूर्ण करणारी अशी या ग्रामदेवतेची ओळख. गावात एखादा पेच प्रसंग निर्माण झाला तर तो ह्या देवीसमोर सोडवला जातो असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गावामध्ये जर काही गुन्हेगारांनी गुन्हा केला आणि साक्षीदारांनी जर तो पाहिला तर ते पंच कमिटी पुढे त्या गुन्ह्याची माहिती देतात आणि त्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी बोलून घेतलं जातं. परंतु त्या गुन्हेगारानं जर गुन्हा मान्य केला नाही आणि सगळ्यांचं मत असं असेल की त्याच व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे, तर त्या व्यक्तीला ह्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये आणलं जातं आणि ह्या ठिकाणी त्याला जाब विचारला जातो. सहसा गुन्हेगार ह्या ठिकाणी येऊन खोटं बोलण्याचं धाडस करत नाहीत, परंतु तरीही जर एखाद्यानं जर खोटं बोलून मी गुन्हा केला नाही असं जर सांगितलं तर नक्कीच त्याला त्याची ताबडतोब अदल घडते आणि दुसऱ्या दिवशी 4-5 दिवसाला पुन्हा तो जो व्यक्ती आहे तो गुन्हा कबूल करून ह्या ठिकाणी देवीची माफी मागतो. आणि अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी न्यायदानाचं कामसुद्धा ह्या देवीच्या मंदिरामध्ये चांगल्या पद्धतीनं पंच कमिटीच्या समोरही केलं जातं. 9 साला पावते म्हणजे मी जेव्हा काही मागितलं तिला तेव्हा मला सगळं मिळतं. अनुभव, मी जिल्हा परिषदला तिकीट मागितलं होतं तर ते मला मिळालं. इतकंच नाही तर नवरात्राच्या 9 दिवसात स्त्रिया पेडगाव परिसरात झोपडी बांधून राहतात. गावात कुणीही ह्या 9 दिवसात पलंगावर झोपत नाही, पायात चपला घालत नाही. तसंच देवीच्या अंगाऱ्यानं तिथल्या विहिरीतल्या पाण्यानं आंघोळ केल्यानं अनेक रोग विषबाधा दूर होतात अशीही भाविकांची श्रद्धा आहे. घरोघरी प्रत्येक जण उपवासच करतं. 9 दिवस कोणी पलंगावर झोपत नाही, बाजूवर झोपत नाही, बिना पाया चप्पल घालता इथपर्यंत येतात. संध्याकाळी सगळे अगदी गावात एक माणूस सुद्धा राहणार नाही. सगळेजण इथं आल्याशिवाय कोणीच जात नाही कुठं, गावाला नाही काही नाही. आणि इथं जे लोक घटी बसतात ते गावात जात नाहीत. 9 दिवस इथंच स्नान करणं, इथंच त्यांचं जेवण म्हणजे फराळ वगैरे खाणं, कोणी इथं करून खातात, कोणी घरून आणून देत. ह्या देवीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ऋतुमानानुसार देवीचा गाभारा हा थंड आणि उबदार असतो. तसंच मंदिरासमोर असलेली पुरातन दीपमाळ आजही प्रत्यक्षात हलताना दिसते. एकूणच स्थापत्यकलेच्या विविधतेतून नटलेल्या ह्या जागृत देवस्थानावर भाविकांची भरपूर श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रात इथे भेट द्यावी असंच हे ठिकाण. झी मीडियासाठी कल्पना मुंदडा, परभणी. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी हे तालुक्याचं ठिकाण प्रसिद्ध आहे ते अतिशय निसर्गरम्य आणि कोरीव काम केलेल्या कालंका मातेच्या मंदिरासाठी. चला तर मग आपणही दर्शन घेऊया ह्या कालंका देवीचं.
अकोल्याहून मंगरुळपीर गावाकडे निघालं की 16 किलोमीटरवर बार्शी टाकाळी गाव लागतं. या गावाची आध्यात्मिक ओळखच मुळात होते ती कालंका देवीच्या मंदिरामुळं. कालंका देवी ही या गावची मातृदैवत. चारशे ते 500 वर्षांचा इतिहास असणारं हे हेमाडपंथीय मंदिर सुंदर वास्तुकलेचा नमुना, नाजूक नक्षीकाम यामुळे या मंदिराचा परिसर प्रसन्न वाटतो. हिरव्या गर्द झाडीत वसलेलं असं हे मंदिर आहे. दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात इथं भक्त येत असतात, तर नवरात्रीचे 9 दिवस देवी स्वतः मंदिरात वावरत असल्याची भावना इथल्या भाविक गावकऱ्यांची आहे. इथं आल्यानंतर आम्हाला चांगलं वाटते. दर मंगळवारी आम्ही येत असतो इथे, तर नवरात्र असते. इथं आल्यानंतर दुःख असं सांगितल्यानं आपल्याला असं वाटतं की आपलं चांगलं झालं बा. इथं आम्ही आजपर्यंत दर्शनाला नेहमी येत आहोत. इथं कोणताही जरी आपण नमस् केला तर ती आपली श्रद्धा पूर्ण करू शकते. अशी देवी आहे. नवरात्रात तर 9 दिवस पाय ठेवायला पण जागा राहत नाही, खूप गर्दी राहते. 9 दिवस कार्यक्रम बी छान राहतात, प्रसाद वगैरे सर्व इथं राहते. असे पूर्ण गाव आहे, बाजूबाजूचे गाव पण इथं दर्शनाला येतात. याआधी या मंदिरात शंकराची मूर्ती होती असा दाखला इतिहासात नोंदवला गेलाय. मात्र मुघलांच्या आक्रमणानंतर इथली शंकराची मूर्ती खंडित झाली आणि या ठिकाणी माहूरची रेणुका विराजमान झाली. आणि याच माहूरच्या रेणुकेची आता कालंका माता म्हणून प्रतिष्ठापना झाल्याचं बोललं जातं. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. यवतमाळच्या देऊळगाव वळसा गावात विदर्भातलं एकमेव ठरणारं असं मंदिर म्हणजे गौरी महालक्ष्मीचं मंदिर. या मंदिराची एक रंजक कथा आहे. कथेतल्या तुळजाबाई राऊत, त्यांचं कुटुंब आणि भक्तगण यांनी या मंदिराला भव्य रूप देत सामाजिक उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात देऊळगाव वळसा या गावात प्रचंड जाज्वल्ययुक्त जागृत असं महालक्ष्मी आणि श्री व्याघ्रांगरी या देवीचं मंदिर आहे. यवतमाळपासून जायचं झालं तर 50 किलोमीटरवर हे मंदिर आहे. आज जरी ही देवी गावालगत आली असली तरीही पूर्वी जंगलातल्या एका पहाडावर देवीचं वास्तव्य होतं. पहाडावरून देवी खाली गावात कशी आली याची रंजक कथा सांगितली जाते. तुळजाबाई समोर चालत होत्या आणि महालक्ष्मी माता मागे मागे येत होत्या. ह्या अवस्थेमध्ये मधातच आल्यानंतर त्या महालक्ष्मी आईने असा जाज्वल्य असा प्रकाश आणि वेगवेगळ्या प्रकारचं दिव्य भव्य दर्शन देणं तुळजाबाईला सुरुवात केलं. त्या दिव्य भव्य दर्शनानं तुळजाबाई ह्या घाबरल्यात आणि प्रत्यक्ष त्या सर्व गोष्टीत मागे न पाहण्याची प्रतिज्ञा मोडून संयम तोडून त्यांनी मागे पाहिलं. मागे पाहिल्यानंतर त्या महालक्ष्मी माता आज गावापासून 1 किलोमीटरवर आणि टेकडीपासून मधात 1 किलोमीटरवर अशा मध्यभागी त्या ज्या ठिकाणी उभ्या आहेत त्या ठिकाणी त्या थांबल्या. ग्रामस्थांसाठी ही ग्रामदेवी असून जवळपास 190 वर्षांपासून इथं भक्तीचा झरा वाहतोय. जंगली भागात असलेल्या या मंदिरानं आता भव्य स्वरूप घेतलंय. 1822 मधलं मंदिर आहे. या मंदिराला आज 190 वर्ष पूर्ण झाली. पुरातन काळातलं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी 3 वेळेस यात्रा भरते.
एक महालक्ष्मी, दुसरी नवरात्र आणि तिसरी दिवाळीला. या अलीकडच्या मंदिरामध्ये दोन महालक्ष्मीच्या मूर्त्या आहे, त्यामध्ये एक ज्येष्ठ आहे आणि दुसरी कनिष्ठ आहे, आणि बाजूलाच व्याघ्रांगी देवीचं मंदिर आहे. आतापर्यंत जे होतं जे तुळजाबाई करत होती त्याच्याप्रमाणे चालू होतं. त्याच्यानंतर इथं ट्रस्ट स्थापन करण्यात आली 1997 मध्ये. तिथपर्यंत इथं काही सोयीसुविधा नव्हत्या आणि त्यानंतर हळूहळू आता या संस्थांचा विकास होत आहे. आज गेल्या वर्षी जे संस्थान बहुवर्ग दर्जा प्राप्त केलेला आहे. महालक्ष्मीच्या पूजनानंतर गावात भव्य जत्रा भरते. दूरवरून भक्तगण इथे येतात. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमही तेवढ्याच तळमळीनं इथं राबवले जातात. मागील 10-15 वर्षापासून या ठिकाणी भक्तांची श्रद्धा ही अपार झालेली असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी होते. दर दिवसाला या ठिकाणी महालक्ष्मी नवरात्र वगळता इतर दिवशीसुद्धा दर दिवसाला या ठिकाणी 50-50 लोकांचे जेवणाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात. सेवक म्हणून सेवा करतो आणि सेवेत मला एक माझी श्रद्धा जी आहे ती श्रद्धा अपार झालेली असल्यामुळं मी इथे सर्व सेवा देण्याचा एक प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न करतो आणि तो एक सफल होते. आणि देवी पण मला त्या पद्धतीने आशीर्वाद देते आणि इथे येणाऱ्या सर्व भावी भक्तांची मनोकामना पूर्ण करते. अतिशय नयनरम्य मनोहारी असा हा परिसर. त्याचबरोबर महालक्ष्मी, ज्येष्ठा, कनिष्ठेची आणि व्याघ्रांगीची सुंदर मूर्ती असल्यामुळे भक्तगण इथं आवर्जून येतात आणि आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा देवीकडे व्यक्त करतात. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. नाशिक जिल्ह्यातल्या येवला गावात जागृत असं आदिशक्ती श्री संतोषी मातेचं मंदिर आहे. संतोषी मातेचं दर शुक्रवारी व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होते असं इथल्या भक्तांचं म्हणणं आहे. जय देवी संतोषी माते, जीवे भावे पूजन करया प्रभाते. जय देवी संतोषी माते, जीवे भावे पूजन करया प्रभाते. येवला गावातल्या संत संतोषीबाई यांना संतोषी मातेचा साक्षात दृष्टांत झाला तेव्हा सावरगाव इथं नगर मनमाड हायवे लगत स्वमालकीच्या जागेत श्री आदिमाया महाशक्ती संतोषी मातेचं मंदिर त्यांनी बांधलं. आता त्यांची पुढची पिढी या मंदिराची देखभाल करते. 35-30 वर्ष भरून यात मातेची सेवा करतो. आईच्या कृपाशाताने जवळ 25 वर्ष झाले आहे. नंतर आई गेल्यानंतर ही सगळी सेवा, सगळी पूजा अर्चा ही श्री आईंनी माझ्या ताब्यात देऊन सगळी सेवा अर्चा सांगितली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातलं हे सर्वात मोठं भव्य दिव्य असं मंदिर मानलं जातं. सर्व भक्त एकत्र यावेत या उद्देशानं या मंदिरात सकाळ संध्याकाळ आरती आणि महापूजा होते. तसंच रामनवमी, पुण्यतिथी असे उत्सव साजरे केले जातात. 21 जून 1986 रोजी संत जनार्दन स्वामी व श्री संत सायोगा महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संतोषी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली व गेले 25-30 वर्षापासून इथं संतोषी माता उत्सव रामनवमीला भरतो. मोठ्या भाविक इथं हजारोंनी येतात. तसेच आमचे आदरणीय गुरुमाऊली संतोषीमाई यांचे समाधी मंदिर 2006 रोजी इथं त्यांनी समाधी घेतली व समाधी मंदिर स्थापित करण्यात आले व त्यांचीही पुण्यतिथी रामनवमी उत्सव झाल्यावर तिसऱ्या दिवशी एकादशी दिवशी आयोजित करण्यात येते. व तसेच आमचा 21 जून रोजी संतोषी मातेचा वर्धापन दिवसही मोठ्या उत्साहाने स्थापन करता येतो. अनेक भाविकांना संतोषी मातेचा साक्षात्कार होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव इथले भाविक व्यक्त करतात. मी 40 वर्षापासून या मंदिरात येते. त्याच्याने आईने मला भरपूर अनुभव दिले. माझ्यावर भरपूर संकट आले, भरपूर अनुभव दिले. तब्येती वगैरे ठीक नव्हत्या काही, सगळ्या गोष्टीपासून मला अनुभव आलेला आईचा. आणि उपवास वगैरे जरी केले तरी मला प्रचिती भरपूर मिळाली. माझे मालक आजारी होते तरी त्यांना भरपूर प्रचिती माताने दाखवली.
मुलं बाळ सगळं याच्यात मला तिची सगळी समाधानी शांतता आणि माझी सगळी उन्नती मातेमुळे झाली. त्याच्याने मला 40 वर्षाचा अनुभव आहे. कमी या मंदिरात येऊन सुखी साधारणतः मी 20 ते 25 वर्षापासून इथे येतोय आणि माझा असा अनुभव आहे का भक्तिभावानी कुठलीही गोष्ट मागितल्यानंतर ती मिळते तर ती श्रद्धेला पावणारी आहे. नवसाला पावणारे तर सर्वच असतात पण ही श्रद्धेला पावणारी आहे असा माझा अनुभव आहे. मनोकामना पूर्ण करणारी अशी ही संतोषी माता येवल्याची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. यानंतर या खास कार्यक्रमात इथेच संपतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.